रेवस बंदरातील गाळ काढण्याचे प्रास्ताविक असून तेथील जेट्टीची दुरुस्ती आणि अन्य कामे लवकरच मार्गी लागणार आहेत याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे. याबाबतचा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. बंदरातील पोचमार्ग कार्यालयाचे बांधकाम सोलर लाईट प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा पुरविणे या कामाचे 4.28 कोटी रुपये किमतीचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात 1913 बांधण्यात आलेल्या रेवस बंदराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तेथील लोखंडी खांब गंजले आहेत तर जागोजागी केलेले सिमेंटचे बांधकाम फुटले आहे. त्यामुळे बंदराकडे जाणारा रस्ता धोकादायक झाला असून वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रेवसचे भाऊचा धक्का व रेवसचे उरण जलवाहतुकीद्वारे हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या 3 ते 4 वर्षापासून रेवस बंदरातील गाळ काढला गेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय बंदराचे कार्यालयही मोडकळीस आले आहे. मूलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून रेवस बंदराची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले.